अंबरनाथ नगर परिषदेच्या 22 एप्रिलला होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अपर्णा कुणाल भोईर या प्रभाग क्रमांक 48 मोहनपुरम आणि दत्त मंदिर परिसरातून निवडणूक लढवीत आहेत. त्यांचे पती कुणाल भोईर हे मनसेचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी नगर परिषदेत नगरसेवक म्हणून अनेक विकास कामे पूर्ण केली. त्यांचाच वारसा घेऊन आपण ही निवडणूक लढवीत आहोत असे अपर्णा भोईर यांनी सांगितले. आमच्या टीमशी मनमोकळा गप्पा मारताना त्यांनी घरातील समाजसेवेच्या परंपरेचेही विस्तृत वर्णन केले. दिवा या गावी त्यांचा जन्म झाला तरी डोंबिवलीत त्यांचे शिक्षण झाले, त्यामुळे डोंबिवलीचा सुसंस्कृत वारसा त्यांना मिळाला. विवाहानंतर त्या अंबरनाथ येथील कांसई विभागात आल्या. कुणाल भोईर यांनाही सामाजिक कामाची आवड असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिंब्याने आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने प्रोत्साहनाने त्या दोघांनाही समाज कार्याच्या आतापर्यंत अनेक संधी प्राप्त झाल्या. कांसई या अंबरनाथचा जुना पण तितकाच महत्वाचा भाग, तेथील माणसात मुळातच सहकार्याची भावना आहे, त्यामुळे त्यांच्या प्रोत्साहनातून अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवणे शक्य आहे. त्यामुळे हा भाग नेहमीच सर्वांच्या चर्चेत राहिला. येथील जुन्या पंडित जवाहरलाल नेहरू उद्यानाचा कायापालट, गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची सोय, मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण, 1 लाख रुपयापर्यंत अपघाती विम्याचे महिलांना संरक्षण, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी गुंजन कट्ट्याची सोय, कांसईचा गणपती कट्टा, क्षणभर विश्रांती कट्टा, ज्येष्ठ नागरिकांसाठी वर्षा सहलीचे आयोजन, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचा कांसई गौरव पुरस्कार देण्याचा उपक्रम, अशा अनेक कामांमुळे आपण खऱ्या अर्थाने नुसते कांसईकर बनलो नाही तर घराघरात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. यामुळे कुणाल भोईर यांच्याप्रमाणेच आपणही या निवडणुकीत निश्चितच मतांचा विक्रम करून विजयी होऊ असा विश्वास अपर्णा भोईर यांनी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. नमस्कार, मी सौ अपर्णा कुणाल भोईर महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातर्फे अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक 48 मोहनपुरम दत्त मंदिर व कांसई परिसरातून निवडणूक लढवत आहे. माझ्या मिस्टरांचं मला 100% मार्गदर्शन आहे. त्यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये जी काही कामं विकास कामं केली आहेत तीच विकास कामं मी पुढे चालू ठेवणार आहे. तसंच त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांमध्ये जी काही प्रगती केली आहे, आपल्या कांसई परिसरासाठी जे काही केलं आहे तेच काम पुढे मी चालू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. महिलांची सर्वात मोठी समस्या आहे पाण्याची. जी आधी आपली लाईन पाण्याची 6 इंचची होती ती कन्वर्ट करून 12 इंचची करण्यात आली आहे. आणि आपल्या कांसई सेक्शनसाठी MJP शेजारी एक सेक्शनसाठी सेपरेट टाकीचं बांधकाम झालेलं आहे. पुढच्याच महिन्यात म्हणजे मे महिन्यामध्ये त्या टाकीचं काम पूर्ण होईल आणि 12 इंचच्या लाईनने ती जोडली जाईल आणि कांसई परिसरातील पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सोडवला जाईल. तसेच महिलांसाठी जास्तीत जास्त पोलिसांची गस्त वाढवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कांसई परिसरात सध्या 2 CC रोड झालेले आहेत. येत्या 5 वर्षांमध्ये आणखीनही CC रोड करण्याचा मी प्रयत्न करेल. तसेच कांसई गणपती कट्टा जो आहे त्या कट्ट्यावर ओपन जिम सुरू करण्याचा माझा प्रयत्न राहील. कांसई परिसरात सूर्योदय सोसायटीचं नानानानी पार्क आहे, ते अतिशय दुरावस्थेत आहे. येत्या 5 वर्षांमध्ये मी ते सुनियोजित करून पुन्हा नागरिकांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न करेल. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची कांसई विभागाची 48 क्रमांक विभागाची अधिकृत उमेदवार आहे. माझा राजकीय बॅकग्राऊंड असा काही नाही आहे. माझे मिस्टर जे आहेत ते गेल्या 5 वर्षात या प्रभागाचे नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. माझ्या मिस्टरांचं मार्गदर्शन तसंच माझ्या कार्यकर्त्यांचा माझ्यावरचा विश्वास आणि समस्त कांसईकरांचा शुभेच्छा आणि आशीर्वाद यांच्या जोरावर यांच्या पाठबळीने मी कांसई परिसराचा पूर्णपणे विकास करण्याचा प्रयत्न करतो.